This news is co-sponsored by Pramo Jewelers and Gift Center, Parthinagar, MRDC, Hina Road, Nagpur. कन्हान परिसरातील गहू हिवरात खोपडी रोडवर अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनाने प्रज्वल ज्ञानेश्वर लुहरे याचा मित्र अनिकेत रामूजी दोडकेच्या सायकलला समोरून जोरदार धडक मारून झालेल्या अपघातात अनिकेत दोडके हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचार न्यूरॉन रुग्णालय नागपूर येथे सुरू आहे. डॉक्टरांनी 8 ते 9 लाख रुपये सांगितल्यानं आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्यानं अनिकेत याचा जीव वाचवण्यासाठी युवकांद्वारे परिसरात वर्गणी गोळा करणे सुरू असून कन्हान पोलिसांनी फिर्यादी प्रज्वल लहुरे यांच्या तोंडी रिपोर्टवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. सदर प्रकरणानंतर नागरिकांमध्ये अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध तीव्र रोष निर्माण झाल्यानं महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटन पारशिवणीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष निलेश गाडवे यांच्या नेतृत्वात निरीक्षक विलास काळे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करून तसेच त्यांना एक निवेदन देऊन गुन्हेगारावर कठोर कारवाई करून अनिकेत दोडकेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. आणि कांद्री ग्रामपंचायत उपसरपंचची श्याम कुमार बर्वे यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेऊन अनिकेतच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून त्याच्या मृत्यूशी झुंज देत असल्यानं कन्हान पोलीस प्रशासनाकडून मदतीचं आवाहन केलं असून वाहन चालकाला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र TV 24 साठी ऋषभ बावनकर, कन्हान, नागपूर.